नमस्कार, आज आम्ही तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि एक क्रांतिकारी अनाउन्समेंट घेऊन आलो आहोत. अनाउन्समेंट कशीच आहे हे आम्ही तुम्हाला सांगू, पण त्या अगोदर मला काही गोष्टी डिस्कस करणं गरजेचं वाटतंय. त्यामधली पहिली गोष्ट अशी आहे की या कॉम्पिटिटिव्ह फील्डमध्ये आजचं हे जे प्रोजेक्ट आपण लॉन्च करतोय ते ज्ञानदीप सर्वात प्रथम घेऊन येत आहे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आम्ही आमच्या प्रिपरेशनच्या काळामध्ये या प्रोजेक्टचा पार्ट होऊ शकलो, त्यामध्ये आम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकलो, ही आमच्यासाठी सगळ्यात आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. कारण हे जे प्रोजेक्ट आपण आज आणतोय त्याचा मुलांना खूप फायदा होणार आहे. मुलांची ही जी जर्नी आहे, जी आपण अभ्यासाची अवघड जर्नी म्हणतो, ती फार सोपी होणार आहे या प्रोजेक्टमुळे, याची मला पूर्ण खात्री आहे. कारण आता हा जो एक्झामचा जो ट्रेंड बदलत चाललाय, जसं की आता तुम्हाला मी सांगते की पहिले डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होत्या, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आल्या, आता आपण परत डिस्क्रिप्टिव्ह एक्झामकडे वळतोय. हा जो बदलणारा ट्रेंड आहे हा मुलांसाठी थोडा चॅलेंजिंग आहे. आता त्यामध्ये पण ऑनलाईन एक्झामचं प्रमाण खूप जास्त वाढतंय, जसं की आता आपण बघतोय की प्रत्येक एक्झाम आता ऑनलाईन व्हायला लागली. आणि याचमुळं या सगळ्या प्रिपरेशनमध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे आहेत किंवा त्याच्यावरचे जे रिसोर्सेस आहेत त्याचं कॉन्ट्रीब्युशन मुलांच्या अभ्यासामध्ये एकदम पुस्तकांच्या बरोबरीनं वाढते असं मला वाटतंय. आता आपण जसं बघतोय की आता तुम्ही टेस्ट सिरीजचे व्हिडिओज बघा किंवा डिस्कशनचे व्हिडिओ बघा, काही एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ बघा, सगळे लेक्चर्स आता ऑनलाईन अवेलेबल आहेत. आणि हे जे ऑनलाईन अवेलेबल असणारे रिसोर्सेस आहेत ते प्रत्येक खेड्यामध्ये, खेड्यातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये पोचत आहेत, जेणेकरून सर्व मुलांना त्याचा ॲक्सेस मिळतोय. आणि त्यामुळे मला माझं असं ऑब्झर्वेशन आहे की त्यामुळे राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून आता आपल्याला टॉपर्स मिळतात, तिथून आपल्याला टॉपर्स उभारून येतात असं मला वाटतं. हो, अगदीच बरोबर. मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षा म्हणल्यावरती आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र येतं, ते म्हणजे की विद्यार्थी हे 10 ते 12 तास अभ्यास करतात, बरोबर. पण हे असं नाहीये, अशी बरेच लोक आहेत जे घरून सुद्धा काम करतात, बरेच स्त्रिया आहेत ते आपले मुलं सांभाळूनही अभ्यास करतात येत ह्या स्पर्धा परीक्षेसाठी. बरेच असे लोक आहेत की वर्क फ्रॉम होम करून करतात येत, काही काही सिक्युरिटीचे जॉब म्हणून ही स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. सो ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रवास, अभ्यासाप्रतीचा प्रवास हा सोपा व्हावा, त्यामुळे ज्ञानदीप एक नवीन इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट घेऊन येत आहे, ती म्हणजे ऑडिओ व्हिडिओ बुक्स. तर आपलं हे नवीन ऑडिओ व्हिडिओ बुक्स जे इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आहे, तर हे आपले ज्ञानदीपची जी टॅगलाईन आहे, विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेली चळवळ, तर या टॅगलाईनला अनुसरूनच आहे. कारण आपण पाहिलं ज्ञानदीपने आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये खूप दर्जेदार आणि खूप स्वस्त दरामध्ये ती पुस्तके आपल्याला उपलब्ध करून दिली आहेत. आणि यालाच अनुसरून असलेले हे प्रोजेक्ट मला खात्री आहे की ते तुम्हा सर्वांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. आणि आतापर्यंत तुम्ही जसा ज्ञानदीपच्या सर्व उपक्रमांना प्रतिसाद दिला आहे, तसंच या उपक्रमालाही प्रतिसाद द्याल अशी आशा आहे. आणि नक्कीच तुम्हाला हे प्रोजेक्ट आवडेल आणि फायदेशीर ठरेल अशीही खात्री आहे. तर मग हे प्रोजेक्ट तुम्ही स्वतः अनुभवा, तुम्हाला फायदा झाला तर तुमच्या मित्रांना शेअर करा. तर मग करूयात इनॉग्रेशन आपण या प्रोजेक्टचं. चला तर आता आपण आपल्या प्रोजेक्टचं इनॉग्रेशन करूया. तर हे ज्ञानदीपचं ऑडिओ व्हिज्युअल बुक्स आपण आता हा प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे. तर यामध्ये काय आहे, कसं आहे, हे आता थोडक्यात आपण बघूया. हे तुम्हाला कुठे मिळणार आहे, तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला हे ज्ञानदीपचं ऑल इन वन ॲप आहे, हा त्याचा लोगो आहे, हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला असे 9 फोल्डर दिसणार आहेत. या 9 फोल्डरमध्ये हा जो फोल्डर आहे तो ऑडिओ व्हिज्युअल बुक्स आहे, हा दिसतोय. हा फोल्डर तुम्हाला ओपन करायचा आहे. यामध्ये आता वेळोवेळी हे ऑडिओ व्हिज्युअल बुक्स येत राहतील, आम्ही ते प्रोजेक्ट लॉन्च करत राहू. आत्ता सध्या यामध्ये तुम्हाला ओपन केल्यानंतर हा धनश्री मॅडमने केलेला भूगोलाचा माइंडमॅपचा ऑडिओ व्हिज्युअल बुकचा प्रोजेक्ट तुम्हाला दिसेल. त्यामध्ये तुम्हाला इथं जसं तुम्हाला दिसतंय, महाराष्ट्र, भारत आणि जग तिन्ही भूगोलांचा अभ्यास तुमचा एकत्र होणार आहे. ते एकत्र करण्याचा वेळ आहे 14 तास, म्हणजे 14 तासांमध्ये तुम्ही महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा तिन्ही भूगोलाची रिव्हिजन 14 तासांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता. यामध्ये हे तिन्ही तुम्हाला एवढ्या प्राईजमध्ये मिळणार आहेत, म्हणजे तिन्ही भूगोल एका बुकमध्ये एवढ्या प्राईजमध्ये तुम्हाला मिळतील. आणि हा महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा आणि जगाचा भूगोल यामध्ये एवढे व्हिडिओज आहेत. हे व्हिडिओज आपण टॉपिक वाईज टाकलेले आहेत, म्हणजे तुम्हाला असं वाटलं की आज तुम्हाला नद्यांच्या टॉपिकची रिव्हिजन करायची आहे, तर तुमच्या वेळेनुसार, तुमच्या मूडनुसार किंवा तुमच्या अभ्यासाची जी स्टेज आहे चालू, त्यानुसार तुम्ही रिव्हिजन करू शकता. हे छोटे छोटे आपण जे व्हिडिओज बनवलेले आहेत, तर तुम्ही कोणत्याही वेळेत तुमच्या अभ्यासानुसार बघू शकता, त्याची रिव्हिजन तुम्ही करू शकता, ठीक आहे. तर हे प्रत्येक टॉपिकनुसार छोटे छोटे टॉपिक यात आहेत, सब टॉपिक म्हणू शकतो त्याला आपण, ते ओपन करून त्यामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता, ठीक आहे. तर मग असं हे जे आपलं प्रोजेक्ट आहे ते लवकरात लवकर त्याचा वापर करा आणि खूप सारा अभ्यास करा आणि लवकरात लवकर पास व्हा, ठीक आहे. तर मग थँक्यू.